अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराचा मोबाईल हिसकावून घेत त्यास धमकावल्याच्या घटनेचा निषेध जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील पत्रकार बांधवांनी केला आहे। पत्रकार रमेश तेली हे वृत्तांकन करण्यासाठी गेलेले असताना आठवडे बाजारातील फळ विक्रेत्यांनी त्यांचा मोबाईल हिसकावून घेत त्यांच्यावर अरेरावी करत त्यांना धमकावले। या घटनेचा निषेध करत संबंधित फळ विक्रेत्यांवर योग्य कारवाई करण्याचे निवेदन पत्रकार बांधवांनी फत्तेपूर आउटपोस्ट पोलीस स्टेशनला दिले आहे। गेल्या काही महिन्यापासून राज्यामध्ये कोरोना संदर्भात पेशंटांची संख्या वाढ होत असल्याने शासनाने तसं मागणी जिल्हाधिकारी साहेब जळगाव यांनी बाजार बंद तसेच विदाउट मास्क वगैरे केसेस करण्याचे अधिकार तसेच कारवाई करण्याचे आदेश व 144 तसेच 135 कलम लागू केलेले असताना आम्ही वेळोवेळी फळ विक्रेते तसेच आठवडे बाजारात डेली मार्केटमध्ये भाजीपाला विक्रेते यांना नेहमी 11 वाजेपर्यंत टाईम दिलेला असताना सुद्धा शासनाने त्याचे ते उल्लंघन करत होते म्हणून त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई सुद्धा केलेली आहे दंडात्मक। परंतु काही फळ विक्रेते हे ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते। सोमवार दिनांक 24/5/2021 रोजी फत्तेपूर इथला आठवडे बाजार होता। त्या अनुषंगाने बाजार बंद असे माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आदेश दिलेले होते। त्याचे आम्ही पालन करण्यासाठी मी तसेच माझे सहकारी असे त्यांना वारण केले तसेच आवाहन केले। परंतु काही लोकांनी दुकाने काढली। फक्त हे फळ विक्रेते हे प्रत्येक वेळीच पोलिसांना जुमानत नव्हते। त्यांना आम्ही सांगितलं त्यावेळेला आमच्यासोबत जेबीएनचे पत्रकार आमची शूटिंग घेत होते। त्या क्षणी त्यांचासुद्धा त्यांनी मोबाईल विसरला, त्यांना धक्काबुक्की केलेली आहे आणि पोलिसांवर हल्ला केलेला आहे। त्यांच्यावर आम्ही त्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे। पैकी एका आरोपीला अटक केलेला आहे आणि इतर आरोपींचा शोध चालू आहे। त्यांच्यावर सुद्धा कठोरात कठोर कारवाई करणार आहे। सोबत पत्रकारावर सुद्धा जो हल्ला झाला त्याचा आम्ही सर्व लोक पत्रकार लोक निषेध करतोय। त्या संदर्भातच आम्ही सगळे पत्रकार या ठिकाणी नमून आमचं निवेदन आम्ही पोलिसांना सादर केलेलं आहे। कृपया पोलिसांनी पोलीस कर्मचाऱ्यांनी आमच्या याची दखल घ्यावी आणि पत्रकार कलमानुसार त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी अशी मी सर्व पत्रकारांतर्फे विनंती करतो। कायदा व सुव्यवस्था सामान्य जबाबदारी पोलिसांची असते आणि घडलेल्या घटना जनतेसमोर मांडण्याची जबाबदारी पत्रकारांची असते। सोमवारी 24 तारखेला वेळेनंतरही दुकानं सुरू ठेवले ते थांबवण्यासाठी बंद करण्यासाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिलजी सुरवाडे हे फळ विक्रेत्यांना बंद करा ही विनंती करत होते। परंतु मुजोर फळ विक्रेत्यांनी त्यांच्यावर हल्ला केला, त्यांना जखमी केलं, त्यांच्या दंडावर मी जखमा स्वतः पाहिलेले आहे। त्याचप्रमाणे वार्तांकन करण्यासाठी जेबीएन महाराष्ट्राचे रमेश तेले हे शूटिंग करत होते तर त्या उजवर पर्यंत त्यांनी त्यांचा मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न केला आणि ज्या तिरस्तिक्या होता असं ते बोलू लागले। पत्रकार असा प्रकार कधीही घडला नाही। या पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी आहेत, लोकचे जे कर्मचारी आहेत, ते नेहमीच कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी तत्पर असतात आणि आमचे सुद्धा पत्रकार प्रत्येक शहर पत्रकार संघाचे सर्व पत्रकार वार्ताहर प्रतिनिधी हे सुद्धा सत्य मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो। परंतु सत्य दाबण्याचा आणि त्या पोलीस यंत्रणेवर दबाव आणण्याचा हा प्रकार आहे या लोकांचा, याचा आम्ही सर्व पत्रकारांतर्फे आम्ही निषेध करीत आहोत आणि या
संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करावी, पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कार्यवाही व्हावी, या सर्व घटनेचा आम्ही निषेध करतो आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाही याबाबत पोलीसही पोलिसांनी दक्षता घ्यावी आणि त्यांच्याबद्दल जास्तीत जास्त कठोर कारवाई करावी असे आम्ही या पत्रकार संघातर्फे विनंती करत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.